वेलकम स्टूडेंट, सरला शिंदे चैनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 5 सब्जेक्ट्स मॅथ चैप्टर नंबर 10 मेजरिंग टाइम प्रॉब्लेम सेट नंबर 45। स्टूडेंट आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे प्रॉब्लेम सेट नंबर 45 मधील क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2। ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत स्टूडेंट क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 अँड क्वेश्चन नंबर 6। आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये पाहिलेला आहे मेजर टाइमिंगचे ॲडिशन, त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 2 मध्ये पाहिलेला आहे सबस्ट्रॅक्शन। आता आपल्याला क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 10 पर्यंत वर्ड प्रॉब्लेम आहेत। क्वेश्चन नंबर 3, अ गव्हर्नमेंट ऑफिस ओपन ॲट 7 इन द मॉर्निंग अँड क्लोज ॲट 3 इन द आफ्टरनून, हाऊ लाँग इज धिस ओपन। म्हणजे स्टुडंट क्वेश्चनचा अर्थ आहे सकाळी 7 वाजता ऑफिस ओपन होतं आणि क्लोज दुपारी 3 वाजता होतं, तर किती वेळ ओपन असतं ऑफिस ते आपल्याला फाइंड करायचं आहे। स्टुडंट 7 इन द मॉर्निंग मीन्स 7 o'clock, अँड 3 इन द आफ्टरनून मीन्स आपण इथे 24 आवरच्या वॉचनुसार काउंट करणार आहोत। स्टुडंट जर आपला 3 वरती आवर हँड असेल तर किती टाइम होतो तेव्हा 15 o'clock होतो। म्हणजेच 3 इन द आफ्टरनून मीन्स 15 o'clock। स्टुडंट आपल्याला इथे काय करायचं आहे, ऑफिस आपलं सकाळी 7 वाजता ओपन झालेलं आहे आणि क्लोज कितीला झालेलं आहे 3 o'clockला, म्हणजे आपल्याला ओपन किती वेळ आहे ते फाइंड करायचं आहे। त्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे। सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी आपण इथे अवर आणि मिनिट्स बॉक्स करूया। अवरच्या खाली आपण अवर राईट करूया, 15 hours 0 minutes मायनस 7 hours 0 minutes, 0 minutesचे 0 minutes येतील। 15 मधून 7 गेले किती राहतात, 8। म्हणजे स्टुडंट इथे 7 o'clockला जर गव्हर्नमेंट ऑफिस ओपन केलं आणि 3 इन द आफ्टरनूनला जर क्लोज केले तर टोटल 8 hours ओपन राहते ऑफिस। समजलेलं आहे स्टुडंट? स्टुडंट अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वर्ड्स प्रॉब्लेम करायचे आहेत। म्हणजेच आपण आन्सर राईट काय करणार आहे, देअरफोर द ऑफिस ओपन फ्रॉम हाऊ मेनी आवर, 8 hours। समजलेलं आहे स्टुडंट? क्वेश्चन नंबर 4, अ मूवी स्टार्ट ॲट 45 minutes past 3 इन द आफ्टरनून अँड फिनिश 2.5 hours लेटर, ॲट व्हॉट टाइम डज द मूवी एंड। म्हणजेच स्टुडंट मूवी आपला 45 minutes past 3 जर चालू झालेला असेल आणि फिनिश तो 2.5 hours होत असेल तर मूवी संपायला किती वेळ लागेल। स्टुडंट 2.5 hours मीन्स 2 hours 30 minutes। स्टुडंट इथे आपल्याला 3 hours 45 minutesमध्ये आपल्याला ॲड करायचे आहे 2 hours 30 minutes। सो वी हॅव टू ॲड 3:45 टू 2:30। म्हणजे आपल्याला ॲड म्हणजेच काय, ॲडिशन करायची आहे अवर मिनिट्स 3 hours 45 minutes प्लस 2 hours 30 minutes। 5 + 0 = 5, 4 + 3 = 7, 3 + 2 = 5। म्हणजेच जर आपण दोघांची ॲडिशन केली तर किती आलेली आहे आपली, 5 hours 75 minutes। परंतु स्टुडंट आपल्याला माहीत आहे जर आपले मिनिट 60 मिनिटच्या पुढे जात असतील तर आपण काय करतो, 60 मिनिट्स मायनस करतो आणि आवरमध्ये 1 ॲड करतो। म्हणून 1 ॲड करणार आहोत आणि इथे 60 मिनिट्स मायनस करणार आहोत। आता आपण मिनिटचे सबस्ट्रॅक्शन करूया, 5 - 0 = 5, 7 - 6 = 1। आता आवरची ॲडिशन करूया, 5 + 1 = 6। म्हणजे स्टुडंट टोटल आवर किती होतील,
6 hours 15 minutes. म्हणजेच आपले आंसर काय आलेला आहे, देअरफोर द मूवीज एंड्स ॲट 6 hours 15 minutes. म्हणजे स्टुडंट जर मूवी 45 minutes past 3 स्टार्ट होत असेल आणि फिनिश तो 2.5 hours एंड होत असेल फिल्मचा, तर एंड होण्यासाठी आपल्याला 6 hours 15 minutes लागतील. क्वेश्चन नंबर 5, सकाराम वॉज प्लॉविंग द फील्ड फ्रॉम 8 in the morning ॲट 12:30 in the afternoon. ही स्टॉपेड अँड स्टार्टेड फॉर होम. ही रिचेड होम ॲट 1:30. हाऊ लाँग वॉज द प्लॉविंग द फील्ड? हाऊ लाँग डीड इट टेक हिम टू रीच होम फ्रॉम द फील्ड? स्टुडंट, इथे आपल्याला दोन क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. सकाराम सकाळी किती वाजता गेलेला होता नांगरणी करायला, म्हणजेच फ्लोइंग करायला? 8 o'clock. अँड त्यांनी ते काम 12:30 स्टॉप केलेलं आहे. म्हणून आपण या दोघांची काय करणार आहोत, सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. स्टुडंट, इफ अकॉर्डिंग टू 24 hours clock, तर आपल्याला 1:30 म्हणजेच किती येतील? 13:30. स्टुडंट, इथे सकारामनी सकाळी 8 o'clock फ्लोविंगला सुरुवात केलेली होती आणि 12:30 त्यांनी स्टॉप केलेला आहे. आपण सबस्ट्रॅक्शन करूया अवर आणि मिनिटचे. 12 hours 30 minutes - 8 hours, 0 - 0 - 0, 3 - 0 - 3, 2 - 8. परंतु 2 मधून 8 जात नाही म्हणून इकडून 1 घेणार आहोत, तेव्हा 12 होतील. 12 मधून जर 8 गेले तर 4 राहतात. म्हणजे स्टुडंट, जर त्यांनी सकाळी 8 o'clock फ्लोइंगला सुरुवात केलेली असेल आणि 12 hours 30 in the afternoonला जर स्टॉप केलेला असेल, तर टोटल तो 4 hours 30 minutes फ्लोइंग करेल. किती वेळ त्यांनी नांगरणी केलेली आहे त्याचं आन्सर आलेलं आहे आपल्याला. स्टुडंट, आता आपण सेकंड क्वेश्चनचा आन्सर सॉल्व करूया. स्टॉप त्यांनी किती वाजता केलेला आहे? 12:30 स्टॉप केलेला आहे. सकाराम तो किती वाजता घरी पोचलेला आहे? 1:30. म्हणजेच 1:30 म्हणजे किती? 13 hours 30 minutes. मायनस त्यांनी फ्लोइंग करायचे कधी स्टॉप केलेलं होतं स्टुडंट? 12 hours 30 minutes. आता या दोघांचे काय करूया, आपण सबस्ट्रॅक्शन करूया. 0 - 0 - 0, 3 - 3 - 0, 3 - 2 - 1, 1 - 1 - 0. म्हणजे स्टुडंट, त्याला घरी पोचण्यासाठी किती वेळ लागेल? 1 hour. नंबर 1 आन्सर काय येईल? सकाराम फ्लोविंग द फील्ड फॉर 4 hours 30 minutes. म्हणजे स्टुडंट, जर तो सकाळी 8 o'clock फ्लोविंगला सुरुवात करत असेल आणि त्यांनी जर 12 hours 30 minutes स्टॉप केलेला असेल, तर त्याला टोटल 4 hours 30 minutes लागतील. अँड सेकंड क्वेश्चन आन्सर, ही टूक 1 hour टू रीच होम फ्रॉम द फील्ड. म्हणजेच त्यांनी फ्लोविंगचे वर्किंग स्टॉप केल्यानंतर त्याला घरी पोचण्यासाठी 1 hour लागेल. नंबर 6, रामभाऊ स्टार्टेड द वॉटर पंप ॲट 10:30 at night अँड पुट इट ऑफ द सेम नाईट ॲट 11:45. हाऊ लाँग वॉज द वॉटर पंप ऑन? जर रामभाऊंनी वॉटर पंप हा 10:30 संध्याकाळी चालू केलेला असेल आणि त्याच रात्रीला जर त्यांनी 11:45 जर पंप ऑफ केलेला असेल, किती वेळ वॉटर पंप चालू होतात त्याचं आन्सर आपल्याला फाइंड करायचं आहे. सोल्युशन, 10:30 at night मीन्स हाऊ मेनी o'clock? 22 hours 30 minutes. 11:45 मीन्स 11:45 म्हणजे अजून 12 वाजायच्या आहेत. 12 वाजण्यासाठी 15 minutes रिमेनिंग आहेत. म्हणजेच किती आवर होतील? 23 hours 45 minutes येतील. स्टुडंट, इथे एक लक्षात ठेवा, जर 11:45
टू असेल वर्ड आणि एखादा जर तुम्हाला टायमिंग दिलेला असेल तर ते टायमिंग होण्यासाठी 15 मिनिट्स रिमेनिंग आहेत, लक्षात ठेवायचं. आणि पास्ट असेल, पास्ट म्हणजे ती वेळ होऊन गेलेली आहे. क्वार्टर टू म्हणजे ती वेळ येणार आहे. स्टुडंट, आता आपण त्याचे सबस्ट्रॅक्शन करूया. अवर, मिनिट्स, 23. सबस्ट्रॅक्शन करताना नेहमी शक्यतो आपण मोठी जी संख्या आहे ती वरती घेतो. 23 अवर अँड 45 मिनिट्स मायनस 22 अवर 30 मिनिट्स. आता आपण सबस्ट्रॅक्शन करूया. 5 मायनस 0 5, 4 मायनस 3 1, 3 मायनस 2 1, 2 मायनस 2 0. म्हणजेच किती येतील? 1 hour 50 मिनिट्स. देअरफोर रामभाऊ केप पंप ऑन फॉर 1 hour 15 मिनिट्स. म्हणजे स्टुडंट, जर रामभाऊने 10:30 पंप चालू केलेला असेल आणि 11:45 ऑफ केलेला असेल पंप, तर किती वेळ पंप चालू राहणार आहे? 1 hour 15 मिनिट्स. समजलेलं आहे स्टुडंट? स्टुडंट, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब मी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.